तुम्ही तुमच्या घरात देवतांचे, गुरुंचे किंवा संतांचे फोटो लावले आहेत का? लावले असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपण आपल्या घरामध्ये देवतांचे, गुरुंचे, संतांचे फोटो तर लावतो, पण ते लावल्यानंतर काय करावं किंवा ते कोणत्या दिशेला लावावेत, ते लावण्याची योग्य पद्धत काय आहे याबद्दल मात्र आपल्याला काहीही माहीत नसतं. आणि त्यासाठीच आजचा हा व्हिडिओ आहे. अनेक जणांच्या घरी देवघरासह इतर खोल्यांमध्ये सुद्धा, जसं बैठकीची खोली किंवा हॉल किंवा बेडरूम, अशा ठिकाणी सुद्धा संतांचे आणि गुरूंचे फोटो लावलेले असतात. अनेक जण असे फोटो लावून विसरून सुद्धा जातात आणि ते फोटो फक्त शोभेची वस्तू बनून जातात. त्या फोटोंची पूजाही होत नाही आणि त्याकडे कुणाचं लक्षही जात नाही. आपण आपल्या घरामध्ये देवतांचे फोटो अवश्य लावले पाहिजे, पण त्याबरोबरच काही नियमही पाळले पाहिजे. आपल्या घरामध्ये देवतांचे फोटो शक्यतो पूर्व किंवा पश्चिम भिंतीवर लावावे. त्याला अपवाद आहे हनुमंताचा फोटो, कारण बजरंग बलीचा फोटो लावायचा असल्यास तो उत्तर भिंतीवर लावला पाहिजे. या व्यतिरिक्त उत्तर किंवा दक्षिण भिंतीवर कोणत्याही देवतेचा फोटो लावू नये. मंडळी, इतकंच नाही तर असं सुद्धा बघण्यात येतं की आपण आपल्या घरामध्ये जे फोटो लावलेले असतात, देवांचे, गुरूंचे किंवा संतांचे, त्यावर धूळ सुद्धा बसलेली असते आणि हे नक्कीच योग्य नाही. आपल्या घरात लावलेल्या देवतांच्या, गुरूंच्या आणि संतांच्या फोटोंना नियमित पुसलं गेलं पाहिजे, त्यांची स्वच्छता केली पाहिजे. देवतांचे फोटो हे शोभेची वस्तू नाही हे लक्षात ठेवायला हवं. त्यांचं पावित्र्य राखलंच गेलं पाहिजे. तसंच त्यांना रोज संध्याकाळी धूप, उदबत्ती, दीप ओवाळलं गेलं पाहिजे. जशी आपण देवघरातल्या देवांची यथासांग पूजा करतो, तशीच त्यांचीही पूजा केली गेली पाहिजे. त्या त्या देवतेच्या विशेष दिवशी शक्यतो त्या फोटोंना नवीन गंध, हार अर्पण केला पाहिजे. उदाहरणार्थ श्री दत्तात्रयांचा, स्वामी समर्थांचा, श्री गजानन महाराजांचा, श्री साईबाबांचा फोटो असेल तर त्या फोटोला दर गुरुवारी हार अर्पण केला पाहिजे. हार न मिळाल्यास किमान एक फूल तरी अर्पण केले पाहिजे. महत्वाचे सांगायचे झाल्यास, झोपण्याच्या खोलीत कधीही देवतांचे फोटो लावू नये. काही अपरिहार्य कारणामुळे फोटोची आणि झोपण्याची खोली एकच असेल तर रात्री झोपताना तो फोटो पडद्याने झाकून ठेवला पाहिजे. मग मंडळी, तुमच्या घरात कुणाचा फोटो आहे? कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. लोकमत भक्ती चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.